करण आणि घनश्याम त्यांना गोलंदाजी करतील. सलामीचे गोलंदाज मनीष. आता क्वालिफायर टू चा सामना होता है ओंकार विरुद्ध रॉयल सीसी. रॉयल सीसी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि अंतिम फेरीत मंगलमुद्री वडाळा हा संघ दाखल झालेला आहे. उत्कृष्ट फाइट का पहिला चेंडूवर चौका. पहिला चेंडू मनीष यांचा. करण फटका टोलला. बॅटिंग पॉवर प्ले षटकाचा पूर्णपणे फायदा घेत त्यांनी चौकार लागला पहिल्या चेंडूवर. वैयक्तिक खातं व संघाचं खातं त्यांनी चार धावांनी चुघडलेलं आहे. पाहूया दुसऱ्या चेंडूवर चौकार लागतात का. पुन्हा फटका. एक धाव पूर्ण. एकदा रॉयल सीसी संघाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि पहिलाच गडी बाद पहिलाच धक्का बसलेला आहे ओंकार मलाड या संघाला. रॉयल सीसी या संघाला सलामीचा फलंदाज करण हे धावचे झालेले आहेत. नवीन आलेले फलंदाज हेनॉय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ओंकार मलाड या संघाचे. सलामीचे गोलंदाज मनीष. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन धन्यवाद. दुसरा धक्का बसलेला आहे. नवीन आले फलंदाज सुयोग.
पहिले षटक संपलेले आहे. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली आहे 6. दुसरं षटक टाकत आहेत अरुण. फलंदाज सुयोग, पहिला चेंडू निर्धाव. उत्कृष्ट गोलंदाजीचे दर्शन, सुरेख चेंडू. फलंदाजाला कळला नाही फायची त्याची अपील, परंतु पंच दीपक नार्वेकर यांनी त्याने फेटाळून लावलेले आहे. संघाच्या धावसंख्येत कोणत्याही धावीचा भर नाही. अजूनही संघाची धावसंख्या 6. दुसरं षटक टाकत आहेत अरुण. फलंदाज सुयोग यांना बॉक्स आउट करण्यासाठी भाग पडलं गोलंदाज अरुण यांनी. तिसरा गडी बाद, रॉयल सीसी या संघाचा 3 गडी बाद. संघाची धावसंख्या अजूनही 6. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूमध्ये कोणत्याही धावायची भर नाही. संघाची धावसंख्या अजूनही 6. 3 गडी बाद 6 धावा. दुसरे षटक टाकत आहेत अरुण. नवीन आलेले फलंदाज निखिल पावी आपल्या संघासाठी कितपत प्रयत्न करतात आणि आपल्या संघासाठी धावा जमवतात. पुन्हा एकदा धावची त्याचं अपील होतं, परंतु पंच गणेश शिंदे यांनी ते फेटाळलेलं आहे. संघाची धावसंख्या एका धावाने वाढलेली आहे. आता संघाची धावसंख्या झाली 7. गोलंदाज अरुण, फलंदाजी करत आहेत घनश्याम. धावसंख्या झाली 8 रॉयल सीसी या संघाच्या. एकदा घोषित, दोन षटक संपलेले आहेत. दोन षटकामध्ये रॉयल सीसी या संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या झाली 9. 3 गडी बाद 9 धावा रॉयल सीसी या संघाच्या. नवीन आलेले गोलंदाज विशाल, किशन बॉलर, बॉलर हा किशन, किशन चौकीची दुरुस्ती किशन.
निर्धाव चेंडू, संघाची धावसंख्या 11, वैयक्तिक पहिलं संघाचा तिसरं षटक टाकतात किशन। एकदा घोषित, अजून एक धक्का रॉयल सीसी या संघाला, चार गडी बाद झालेले आहेत, चौथा गडी बाद होऊन संघाची धावसंख्या आतापर्यंत फक्त 12 झालेली आहे। तिसरं षटक चालू आहे, वैयक्तिक पहिलं व संघाचं चौथं षटक टाकतात सुरेश। अवंत चेंडू रिव्ह्यू, चौथा षटक चालू आहे,
आतापर्यंत धाव संख्या झाली आहे 15. अवान द चेंडू धाव संख्या 16. सलामीचे फलंदाज घनश्याम हे बॉक्स आउट. संघाची धाव संख्या आतापर्यंत 16 झालेली आहे. नवीन आलेले फलंदाज जतीन फलंदाज बॉक्स आउट होता होता बचला तेवढे चपळाने धाव काढली. संघाची धाव संख्या 17. चार षटक संपलेली आहेत. चार षटकामध्ये रॉयसेस या संघाचे 17 धाव झालेले आहेत. नवीन गोलंदाज अरुण वैयक्तिक दुसरं व संघाचं पाचवं षटक टाकत आहेत. अरुण पाच गडी बाद झालेले आहेत. पाच गडी बाद संघाची धाव संख्या 17. संघाची धाव संख्या 19. पाचवं षटक चालू आहे. पाचव्या षटकामधील चार चेंडू शिल्लक आहे. फलंदाज भावेश आणि जतीन. संघाची धाव संख्या आतापर्यंत 19 झालेली आहे. उत्कृष्ट फटका परंतु फलंदाज भावेश यांची थोडीशी घाई आणि बॉक्स बाहेर मारा त्यांनी. अजून एक धक्का बसला रॉयल चेसच्या संघाला. सारांश स्मॅशर्स भटवाडी आणि अजिंक्य पॅकर दोन्ही लिजेंडच्या टीम चे कर्णधार व्यासपीठावर नाणेफेकीसाठी जायचे. सारांश स्मॅशर्स भटवाडी आणि अजिंक्य पॅकर दोन्ही संघाचे कर्णधार व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यायचे. शेवटच्या षटकामधील शेवटचे दोन चेंडू शिल्लक. गोलंदाज अरुण
पुन्हा एकदा पुढे सरसावल्यांनी चौकार दिशेने फटका टोलावला आहे, परंतु एका धावर समाधान दिसते आणि दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचित। अजून एक गडी बाजलेला आहे रॉयल सीसीचा। प्रणय नवीन फलंदाज आले रितेश। हॅलो, विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन टीम भटवाडी आणि विक्रोळी अजिंक्य विक्रोळी सारा स्पेशल भटवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस करण्यासाठी त्वरित या। पुढे सरसावला तेवढाच फटका टोलावला तेवढेच क्षेत्ररक्षण करून चेंडू अडवला, चिमार्शक पलीकडे जाताही दिला नाही आणि एक धाव पूर्ण। संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 22। रॉयल सीसीएस संघाचे 5 षटकांमध्ये धावसंख्या झाल्या 22 आणि जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघासमोर म्हणजेच ओंकार मराड या संघासमोर 23 धावांचा आव्हान उभं केलंय। 5 षटकांमध्ये 23 धावा। यानंतर या सामन्यानंतर सर्व प्रेक्षक क्रीडारसिक वाट पाहत असलेले असं सामना होणार आहे। लिजेंड संघांचा अंतिम फेरीचा सामना होणार आहे याची सर्व क्रीडारसिकांनी नोंद घ्यायची आहे। चालू असलेला सामना रॉयल सीसी विरुद्ध ओंकार मलाड या दोन बलाढ्य संघांमध्ये चालू आहे। रॉयल सीसी या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि त्यांनी आपल्या संघासाठी 5 षटकांमध्ये 22 धावांचं डोलारा उभा केला आणि ओंकार मलाड या संघाला जिंकण्यासाठी 23 धावांचं आव्हान दिलं। सलामीचे फलंदाज सुरेश आणि अरुण त्यांना गोलंदाजी करतील। सलामीचे फलंदाज प्रणय। सदर चालू असलेला सामना हा क्वालिफाईड 2 असा सामना चालू आहे। एकदा गोष्ट रॉयल सीसी आणि ओंकार मलाड या दोन संघांमध्ये चालू आहे। रॉयल सीसी या संघाने आपल्या संघासाठी 22 धावा जमवल्या आणि 23 धावांचं आव्हान उभं केलं आहे। त्या धावांचा पाठला करताना आतापर्यंत पहिल्या षटकामधील 3 चेंडूमध्ये 3 धावा काढलेल्या आहेत।
आवान द चेंडू संघाची धाव संख्या चार। पहिले षटक चालू आहे, पहिले षटक टाकत आहेत प्रणय, त्यांना फलंदाजी करत आहेत सुरेश आणि अरुण। एक धाव घोषित। पहिले षटक संपलेले आहे, पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली आहे सात। नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक टाकत आहेत घनश्याम पावे। आपल्या गोलंदाजी काय चमत्कार करतायत आणि फलंदाजांना धावा करण्यासून रोखतायत। संघाची धावसंख्या सात। संघाची धावसंख्या अकरा। उत्कृष्ट फटका टोलाला, त्यावर फक्त एका धावाचे समाधान। एक धाव घोषित मारली। पुन्हा एक धावांतर। पुन्हा एकदा घोषित। संघाची धावसंख्या चौदा। दोन षटकं संपलेली आहेत, दोन षटकामध्ये ओमकार मालाड या संघाने 16 धावा जमवल्यात। जिंकण्यासाठी 18 चेंडू 7 धावांची गरज।
नवीन आले गोलंदाज करण अजून एक धाव पूर्ण उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या संघासाठी रिव्ह्यू एलबीचा रिव्ह्यू पाहिजे त्याचा अपील रिव्ह्यू घेतला होता फलंदाजाने रिव्ह्यू मध्ये पायचे ठरलेले आहेत असे सलामीचे फलंदाज सुरेश वैयक्तिक पाच धावांवर खेळत होते सुरेश जिंकण्यासाठी अजूनही मालाड ओंकार मालाड या संघाला 6 धावांची गरज आहे चालू असलेले तिसरं षटक उत्कृष्ट फटका तेवढे चांगले क्षेत्ररक्षण आणि फलंदाज धावचित दुसऱ्या गडी बाद झालेला आहे या संघाचा नवीन आलेले फलंदाज सनी संघाची धाव संख्या 17 3 गडी बाद 17 धावा तीन षटक संपलेली आहे तीन षटकामध्ये ओंकार मालाड या संघाची धाव संख्या झाली 18 नवीन आले गोलंदाज रितेश अजूनही जिंकण्यासाठी 2 षटकांमध्ये 5 धावांची गरज आहे ओंकार मालाड या संघाला यानंतर होणारा सामना सारांश स्मॅशर्स बटवाडी आणि अजिंक्य विक्रोळी
या दोन संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी दोन्ही संघांनी आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टिकोन तयार ठेवायचे आहेत. तसेच अजिंक्य हे नाणेफेक जिंकलेले आहे, आपण आपला निर्णय कळवायचा लवकरात लवकर. अजून एक गडी बाद झालेला आहे, धावची झाला. नवीन आलेले फलंदाज बाबू चार धावांची गरज जिंकण्यासाठी ओंकार मलाड या संघाला. रॉयल सिटी या संघाने अजूनही खेळ सोडलेला नाही. आवान द चेंडू, संघाची धावसंख्या 20, जिंकण्यासाठी 23 धावांची गरज, 3 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा अवंतर, पुन्हा एकदा अवंतर. नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये ओंकार मलाड हा संघ विजयी झालेला आहे. मी मंडळातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि ओंकार मलाड हा संघाने या संघाने अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळवला आहे. मी श्री सिद्धिसेवा मंडळातर्फे तसेच इथे उपस्थित असलेल्या क्रीडा रसिकांतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना ऑल द बेस्ट. समालोचक श्री चंदू शेट्टी साहेब यांना मी विनंती करेन.